शहर कांग्रेस ने आक्रामक होकर केंद्र की भाजपा सरकार के खिलाफ जुमला महंगाई आंदोलन किया। अमरावती शहर के इरविन चौक पर यह आंदोलन किया गया। डॉक्टर सुनील देशमुख, बबलू शेखावत, विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, अंजलि ठाकरे के नेतृत्व में बड़े बड़े लाउडस्पीकर लगाकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जनता से किए गए वादे और जुमले जोर जोर से बजाए गए। जे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी आहे त्यांनी लोकांच्या भावनेला हात घातला होता आणि 10-10 वेळा लोकांकडून विचारत होत होते की पेट्रोलचे भाव कमी झाले का, लोक म्हणायचे नाही, डिझेलचे भाव कमी झाले का, लोक म्हणायचे नाही, तुमच्या खिशात काही पैसे वाचले का, लोक म्हणायचे नाही, मग अशा सरकारला बदलवा तरच डिझेलचे भाव आणि पेट्रोलचे भाव कमी होतील असं लोकांना भडकवलं, लोकांच्या भावना उद्युक्त केला आणि सत्तेवर आले। आणि आज सत्तेवर आल्यानंतर जे 2014 पूर्वीचे भाव होते त्याचे दुप्पट भाव झालेले आहेत। याच्याकडनं एवढं होत असताना सुद्धा कोणतीही शरम न ठेवता अत्यंत निर्बुद्धपणे दर दिवसाला भाव वाढत असते करत आहे, तर त्यांचं डोकं ठिकाणावर आलं पाहिजे, या केंद्र शासनाचं डोकं ठिकाणावर आलं पाहिजे। नरेंद्र मोदी यांना आपण जुन्या गेलेल्या ज्या घोषणा आहेत ती आठवण करून देण्यासाठी हा आम्ही आंदोलन करत आहे आणि याला इतका चांगला प्रतिसाद सर्वसाधारण लोकांकडनं मिळत आहे की लोक म्हणतात हे खरं आहे। या नरेंद्रजी मोदी यांच्यावर विश्वास ठेवून की बाबा हे गॅसचे भाव कमी करतील, डिझेलचे भाव कमी करतील, पेट्रोलचे भाव कमी करतील आणि आम्हाला चांगले दिवस येतील, अच्छे दिन आएंगे असं वाटून आम्ही त्यांना मतदान केलं, पण आता आम्ही फसवल्या गेलेलो आहे असं त्यांना प्रामाणिकपणे वाटते आणि त्यांच्या भावना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही आंदोलन केलं। आरोप लगाया की 2014 के चुनाव में मोदी ने पेट्रोल डीजल गैस सिलेंडर के दर स्थिर रखने का वादा किया था, उसके विपरीत महंगाई सातवें आसमान को छू रही है, आम जनता के बुरे हाल है। सरकार को याद दिलाने के लिए मोदी की आवाज में भोंगे पर बजाया गया कि पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं, महंगाई कम हुई कि नहीं, सड़क से आने जाने वाले सामान्य नागरिक भी नहीं नहीं के नारे लगा रही थी। मोदी हटाओ देश बचाओ का नारा बुलंद किया गया। आपका फायदा हुआ कि नहीं हुआ, मुझे बताइए, पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए, ऐसे नहीं पूरी ताकत से बताइए, पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए। आंदोलन में जयश्री वानखड़े, शोभा शिंदे, प्रभाकर वानखड़े, नीलेश गुहे, राजा बांगड़े, सुजाता झाड़े, सुनील जावरे, अब्दुल अजीम, सादिक शाह, दिनेश खोड़के, सविता धांडे, शीतल राव, विशाल गुप्ता, राजेश चव्हाण, राहुल तायडे सहित कार्यकर्ता उपस्थित थे। हा जो आंदोलन करण्यात आला याचा उद्देश हा आहे की 2014 मध्ये मोदी सरकार यांनी लोकांना आश्वासन दिले होते की पेट्रोल 30 रुपये, डिझेल 20 रुपये, सिलेंडर 400 रुपयामध्ये देऊ, पण सगळे भाव 4 पटीला वाढलेले, आज पेट्रोल 122 रुपये। म्हणून या सरकारला कुठे ना कुठे शरम आली पाहिजे की आपण खोटे आश्वासन देऊन लोकांची फसवणूक करून आपण सत्तेत आलेलो आहे, म्हणून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। हे आंदोलन दुसरं महत्वाचा विषय म्हणजे लोकांच्या या महागाईपासून दिशाभूल झाली पाहिजे, त्यांचं ध्यान दुसरीकडे गेलेलं पाहिजे, म्हणून या भोंग्याचं राजकारण त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर चालू केलेलं आहे। म्हणून या भोंग्याच्या माध्यमातून या मोदी सरकारला लाग आली पाहिजे, म्हणून आज शहर काँग्रेस समितीचं हे आंदोलन करण्यात आलं। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।